नमस्कार, लक्ष्य वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांची एकजूट, एक एक पाऊल पुढे सरकती आहे। पाटण्यात झालेल्या बैठकीमध्ये सगळे मोदी विरोधक एकवटले आणि त्यांनी येत्या काळात एकजुटीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, निर्धार व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही एकजूट एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे। प्राप्त स्थितीमध्ये या एकजुटीचा चेहरा आत्ता तरी नीतीश कुमार आहेत। नीतीश कुमार हे थोड्या थोड्या वेळासाठी भाजपासोबत सलगी करत असतात आणि सत्ता हवी असली की ते वेगळ्या भूमिका घेतात। विरोधकांच्या याच एकूण मांदियाळीत सगळेच जण वेळ प्रसंगी वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसलेले आहेत। त्यातला ताजा आणि प्रमुख चेहरा हा उद्धव ठाकरेंचा आहे आणि त्यातला सगळ्यात जुना, जाणता आणि अविश्वासार्ह चेहरा हा शरद पवारांचा आहे। या अशा मांदियाळीला नरेंद्र मोदींना सामोरं जायचंय। नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यासह भारतीय जनता पार्टी येत्या 2024 ची निवडणूक लढण्याची आणि जिंकण्याची स्वप्न पाहत आहे। त्यांना नुकताच कानपिचक्या देणारा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलेला आहे। मोदींच्या चेहऱ्याच्या आधारावरच निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजपला संघानं सांगितलेलं आहे। असं असताना विरोधकांची एकजूट ही मोदींच्या विरोधात आहे म्हणून मोदींना सहानुभूती मिळेल की एकास एक उमेदवार दिल्यानं भाजपाची अडचण होईल, हा प्रश्न राजकीय विश्लेषक चर्चेत आणतायत। त्याच्याही पलीकडे जाऊन आजवर अशा प्रकारचे मोदी विरोधकांचे प्रयत्न ऐन शेवटच्या टप्प्यावर फुटले आहेत। येत्या काळात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निवडणुका आहेत। त्या निकालाच्या नंतर काँग्रेसचे जर समजा बाहू फुरफुरले तर काँग्रेस आपचंच नेतृत्व हवं या आग्रहापोटी मोदी विरोधकांची एकजूट मोडून काढेल का? मोदी विरोधकांची जी एकजूट आत्ता दिसतीये त्यात मोदी यांच्या सोबत नसणारे आणि मोदी विरोधकांच्याही सोबत नसणारे काही चेहरे आहेत। त्यात मायावती एक प्रमुख नाव आहे। मायावती आणि तशाच प्रकारच्या इतर घटकांचं राजकारण देश पातळीवर किती उरलंय? या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं लक्षवेधीची चर्चा पुढे नेत असताना शीर्षक आहे, मोदींना रोखणार कोण? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खणकर आहेत। काँग्रेसच्या कडून आपल्या सोबत या चर्चेमध्ये प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गोपाळ तिवारी आहेत। मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। आपण दोघंही मान्यवर हे स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडण्याच्यासाठी या चर्चेत आहात। विनंती इतकीच, मुद्द्याला धरून थेट सुस्पष्ट आणि वेगवान रीतीने आपला मुद्दा मांडावा। माझा पहिला प्रश्न पटकन गोपाळ तिवारी यांना असायला आहे, पण तत्पूर्वी या निमित्तानं आलेल्या काही प्रतिक्रिया नोंदवणं गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या कडून आणि त्याचबरोबर मोदी विरोधकांचा चेहरा म्हणून असलेल्या नीतीश कुमार, उद्धव ठाकरे यांच्याही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। आज अनेक पक्ष सोबत येत आहेत, उद्या पाटण्यामध्ये अनेक पक्ष चालले आहेत। पाटण्यामध्ये आमचे पवारसाहेबही चालले आहेत, उद्धव ठाकरेही चालले आहेत। उद्या हातात हात घेऊन ते फोटो काढणार आहेत आणि मोदी हटावचा नारा देणार आहेत। 14 साली केलं होतं, 19 साली मंचावर 52 लोक होते हातात हात घेतलेले आणि काँग्रेसचे 48 लोक निवडून आले देशामध्ये। लेकिन एक मीटिंग इसके बाद होगी और वो यही करेंगे, मल्लिकार्जुन खड़गे जी करेंगे, उसके बारे में इन्होंने बता दिया है डेट और वो बताएंगे। अभी हम लोगों ने ही कहा कि जल्दी करना है तो ये लोग अगले महीने जल्दी से जल्दी करेंगे, एक मीटिंग हो जाएगा तो वो तो एकदम समझिए कि वो अंतिम रूप ले लेगा। कौन कहाँ लड़ेंगे, क्या है, सब चीज के बारे में सब हो जाएगा। तो सहमति थी, ये हो गया है और बहुत अच्छे ढंग से, और सब लोगों ने माना है कि हम लोग मिलकर के चलेंगे।
आणि मग एकीकडे प्रधानमंत्री भारताला उंची देण्याकरता काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आहे आणि पाटण्याला एकत्र येऊन काय करताय? त्यांच्या मुलाबाळाची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरू आहे. सोनिया गांधीजींना राहुल गांधींना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचं आहे, आता विरोधकांना एकत्र करून शरद पवारांना सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी समोर करायचं आहे, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे ही चिंता आहे. आणि त्यामुळे विरोधक एकत्र आज जरी मुठी बांधल्या विरोधकांनी तरी देशाची जनता ओळखू नये. इसके आगे जब भी जो भी हमारे देश के प्रजातंत्र पर आघात करेगा उसका हम सब मिलकर विरोध करेंगे. और जैसे ममता दीदी ने कहा, हमेशा यह कहा जाता है कि विपक्ष की एकता होगी कि नहीं होगी. मैं तो हमें अपने आप को विपक्ष तो मानता ही नहीं हूं. हाँ, विपक्ष जरूर जो भी देशद्रोही है और जो भी देश में तानाशाही लाना चाहते हैं उसके विरोध में हम रहेंगे, जरूर रहेंगे. और आज से शुरुआत हुई है. चर्चेसाठी पहिला मुद्दा पटकन गोपाळ तिवारी आपल्यासाठी. गोपाळराव, विरोधकांची एकजूट म्हणजे आपल्या लेकरा बाळांची सोय लावण्याचा प्रयत्न, हा आरोप आहे, आक्षेप आहे, उत्तर हवंय? नाही, हा प्रश्न यांना विचारण्यापेक्षा अमित शहाने जय शहाला कशाच्या आधारे बीसीसीआयचा अध्यक्ष केलं हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. त्यांनी असं क्रिकेट मधलं कुठलं कौशल्य दाखवलं, काय दाखवलं? त्यामुळे हा एक साधा मुद्दा देतोय. मग आपण वंशवादावर बोलू वगैरे या सगळ्या गोष्टी आणि परिवारवादावर बोलू. दुसरं आहे, भाजपाला आणि आता जे काही फडणवीसांचं जे वक्तव्य दिलंय अतिशय म्हणजे त्यांना बिलकुल शोभणारं वक्तव्य नाही. ते ज्या पद्धतीने बोलले याच्यातनच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकती आहे. 14 ते 19 मध्ये ज्या भाजप आणि एनडीएची 20 राज्यात सत्ता होती ती 19 ते आता 15 वर आली, 5 राज्य आपली हातातली गेलेली आहे. 14 ते 19 ज्या फडणवीसांनी आम्ही पुन्हा येईन म्हणत अबकी बार 200 पार म्हणत होते ते 126-180 वर आले. उदारी उसनवादी काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे प्रस्थापित घेऊन 103 वर आले, 105 वर आले. 20-22 आमदार त्यांचे 14 ते 19 भाजपचं मुख्यमंत्री एक हाती वारंवार सांगत होते, आम्ही बघा 5 वर्ष मुख्यमंत्री ठेवतो. ते आत्मचिंतन करावं ना. आणि त्याच्यानंतर जे काही देशात चालले, राज्यात चालले, 5 राज्य आपली कमी झाली आहे, तरी यांना काही खुशाल चेंडू सारखं परत दुसऱ्यांनाच टीका करण्यात धन्यता मानतायत. गोपाळराव, तुमच्या लेखी भाजपानं चिंता करण्याची गरज आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. गणेश कणकर चिंता वाटायला लागली आहे. पाहताय तुम्ही कसे सगळेजण एकत्र आले आहेत, कसे एकत्र लढणार आहेत, एकास एक उमेदवार देणार आहेत. तुम्हाला तर त्याचा चिंता वाटायला लागली पाहिजे, टेन्शन यायला पाहिजे की एकास एक उमेदवार दिला तर निवडून कसं यायचं? गणेशराव प्रसादजी, मी गोपाळ तिवारींना मनापासून शुभेच्छा देतो. गोपाळजी सगळे एकत्र येत आहेत आणि तुम्ही असं म्हणाला की भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकारला लागली आहे, तर मी एवढंच सांगेन की खरं तर हा वाक्प्रयोग ठीक नाहीये. पण जर वाळू सरकारला लागली असेल तर ती थोडीशी वाळू तुमच्या पायाखाली तरी येईल काय? बघा, कुठल्या भ्रमामध्ये मला वाटतं काँग्रेस आहे. अहो असं आहे की जे ममता बॅनर्जींनी जे सांगितलं याचा जर का अर्थ जर असं आहे की ममता बॅनर्जीने जो फॉर्म्युला सांगितला हा जर फॉर्म्युला तुमच्या नेतृत्वाला आणि ज्यांना तुम्हाला पंतप्रधान करायचे त्यांना जर का तो लक्षात आला असेल तर हे पक्ष तुमच्या बरोबर काय करणार आहेत हे तुमच्या लक्षात येईल. ममता बॅनर्जीने स्पष्ट सांगितलं की ज्या राज्यांमध्ये त्या स्थानिक पक्ष प्रबळ आहेत तिथे त्या पक्षांना काँग्रेसने प्राधान्य द्यायचं, बाकी ठिकाणी जिथे काँग्रेसला असं वाटतं की ते प्रबळ आहेत तिथे आम्ही त्यांना समर्थन करू. आता राजस्थानमध्ये काँग्रेसला ममता बॅनर्जींची काय गरज आहे? नाही, गणेशजी याच्या पलीकडे जाऊन एक पटकन गोपाळरावांना प्रश्न विचारायला हवा. याचा अर्थ काँग्रेसला सगळ्या ठिकाणी वापरलं जाणार आहे आणि नुसतं वापरलं जाणार नाहीये, तर काँग्रेस ही पूर्णपणे दुय्यम सोडा तियम स्तरावर गेलेली आहे हे ममता बॅनर्जींनी अधोरेखित केलंय, हे मान्य आहे?
नाही काय अधोरेखित केलंय ते त्यांचं त्यांनाच त्या सांगू शकतील, तृणमूल काँग्रेस सांगू शकतील. 14 आणि 19 मध्ये काँग्रेसला 2 नंबर क्रमांकाची मतं मिळाली आहेत. भाजपला देखील एवढं सगळं करतायत, 303 जागा 303 पेक्षा 400 जागा काँग्रेसला मिळाल्या. तेव्हा पण काँग्रेसने एवढा उन्माद कधी केला नव्हता. 303 जागा मिळाल्या त्या कशाच्या आधारे? 38, 38.5, 49% वर मतं नाहीयेत. 61% जनतेने तुम्हाला मतं दिलेली नाहीयेत. आणि हे लक्षात घ्या. आणि 2 नंबरचे 22%, 24% मतं जी आहेत ती 50-50 खासदार आज आहेत त्याच जनतेने त्यांना निवडून दिलेले. ज्या जनतेने 14 आणि 19 मध्ये तुम्हाला कौल दिलाय त्याच जनतेने विविध पक्षांना दिलंय. ते काय घरनं मनाला येईल म्हणून लोकसभेत संसदेत येऊन बसलेले नाहीये. आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही जी काही तुम्हाला भारतीय जनता पक्षांनी अजिबात 10 वर्षात एकही श्रेय घेण्यासारखं काम केलं नाही. उलट देशावरचं कर्ज जे 14 पंतप्रधानांनी मिळून 64 वर्षांमध्ये. गोपाळराव मुद्द्यावर येऊ, मुद्द्यावर येऊयात. गोपाळराव, काँग्रेस दुय्यम तेय्यम भूमिका स्वीकारायला तयार दिसतीय. तुम्हाला या मुद्द्यावर पुढे नेतो चर्चेमध्ये आणि पटकन गणेश खणकर यांना विचारतो. गणेशजी, काँग्रेस दुय्यम तेय्यम भूमिकेत जायला तयार आहे याच्यातून तुम्हाला संकेत मिळायला हवा. ते कोणत्याही स्थितीत नरेंद्र मोदींच्या विरोधकांची एकजूट तुटू द्यायला तयार नाहीत, ही बाब चिंताजनक नाही का भाजपासाठी? गणेशराव बघा, प्रसादजी मी एक फक्त गोपाळरावांच्या प्रश्नाचं उत्तर देईन, मग तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. की गोपाळराव अहो, तुम्ही जे 400 खासदारांचा उल्लेख करताय ना, तर ती निवडणूक इंदिरा गांधीजींच्या हत्येच्या नंतर झालेली निवडणूक होती. आजची निवडणूक इंदिरा गांधींच्या हत्येमध्ये वाहून गेली हो, त्याचं उदाहरण सारखं देत नका जाऊ. दुसरी बाब प्रसादजी, तुम्ही जो आता मला प्रश्न केला तर मी एवढंच तुम्हाला सांगेन की जर का काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष एकत्र येणार असतील, मी आजही सांगतो की काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारायला हे पक्ष तयार आहेत का? हे पुढच्या महिन्यात जसं नितीश कुमार आता म्हणाले ना बैठक होणार आहे, तेव्हा त्यांनी सांगावं होय आमच्या आघाडीचं नेतृत्व हे काँग्रेस करणार आहे आणि आम्ही त्याला तयार आहोत. गणेशजी यात आता तरी चित्र स्पष्ट आहे. त्यांनी सरळ सरळ असं काँग्रेसने आता दाखवायला सुरुवात केलेला आहे की 2024ची निवडणूक हातातून गेली तरी चालेल, पण आता या घडीला मोदी विरोधकांच्या सोबत राहायचं हे काँग्रेसने मनोमन ठरवलेलं आहे. ते 24 साठी तयारीतच नाहीयेत. काँग्रेस ही 2029च्या तयारीसाठी असावी. त्यांना आता नितीश कुमारांच्या खांद्यावर बसायचंय. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या प्रसादजी, आपण चर्चेला बसलेलो आहोत. ज्या पक्षांचा तुम्ही आता उल्लेख करताय, नितीश कुमारांचा विषय तुम्ही सोडून द्या, यापूर्वी आरजेडी ही काँग्रेस सोबत लढलेली आहे. ममता बॅनर्जी कुठल्या पक्षातनं आल्या? काँग्रेसमधनं आल्या. महाराष्ट्रात शरद पवार कुठल्या पक्षातनं बाहेर पडले? काँग्रेसमधनं बाहेर पडले. YSR कुठल्या पक्षातनं बाहेर पडले? काँग्रेसमधनं बाहेर पडले. अहो, यांनी आपापल्या राज्यामध्ये जी त्यांची स्वतःची वोट बँक आहे ही काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतरच त्यांनी स्वतःची वोट बँक तयार केलेली आहे. ही वोट बँक काँग्रेसकडे ट्रान्सफर व्हावी, काँग्रेसने त्यांच्या राज्यात प्रबळ व्हावं. इथपर्यंत हे काही नेते म्हणजे प्रसादजी, मी शब्द माझ्याकडे नाहीये, तुम्हाला असं वाटतं काय शक्य आहे म्हणून? गोपाळरावांना प्रश्न विचारू. गोपाळराव, आपण महाराष्ट्राचं चित्र समोर ठेवूयात. तुम्ही महाराष्ट्राचं चित्र समोर ठेवून मुद्द्याला धरून बोला आणि थेट उत्तर द्या. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांची एकजूट आता बांधली जाते त्याचा सोपा अर्थ असा आहे, लोकसभेत कोणी किती जागांवर लढायचं ते शरद पवार ठरवतील. शरद पवार देतील तेवढ्या जागा काँग्रेस गपचूप गपगुमान घेणार आहे का? शरद पवार देतील तेवढ्या जागा गपगुमान शिवबाठा घेणार आहेत का? आणि या निमित्तानं लोकसभेमध्ये फक्त राष्ट्रवादीचेच खासदार वाढवण्याच्यासाठी जर प्रयत्न होणार असेल तर तो काँग्रेस आणि शिवबाठा गटाला मान्य आहे का? तुम्ही काँग्रेसची उत्तर द्या. शिवबाठाची गरज नाहीये, तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा पण नाहीये. नाही, आता असं आहे, ते मित्र पक्षाचे नेते आहेत आणि आमचे नेते पण त्या ठिकाणी आहेत, तर ते ठरवून द्या ना. ते गट गुमान कुणी कुणाचं घ्यायचं हे तुम्ही कशाला आता सांगता? हे जे काही ठरेल गोपाळराव मी नाही सांगत, ममता बॅनर्जींनी ते सुतोवाच केलंय. आत्ताच तुम्ही ऐकलं ममता बॅनर्जी काय म्हणतात, जिथे काँग्रेस कमजोर तिथे त्यांनी प्रबळ पक्षाच्या पाठीशी उभं राहावं.
महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था काय आहे? तुम्हाला राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जावं लागणार आहे गोपाळराव? माझा मुद्दा मांडून द्या, आपण पत्रकारितेचा तिसरा चौथा स्तंभ आहोत, आपण मी तुमच्या चॅनलचं कौतुक करतो, तुमच्या पत्रकारितेला सलाम देतो, निष्पक्ष पत्रकारिता तुमची आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते एकत्र ठरवणार आहेत जे काय होईल ते. त्यामुळे मित्र पक्षांचं आणि युपीएचा संपूर्ण निर्णय पवार साहेब घेतात किंवा एकट्या कोण घेतील असं नाहीच आहे ना. त्या ठिकाणी चर्चा होऊन द्या, त्या ठिकाणी योग्य आम्हाला आमचं ध्येय काय आहे की जे देशाचं नुकसान चाललंय, संविधान आणि लोकशाही त्या ठिकाणी पायदळी तुडवली जाते, देशावर तिप्पट कर्ज देत आहे. मग अशी तुम्ही मला बोलून दिलं नाही, फक्त 55 लाख कोटी कर्ज होतं, आता तिप्पट झालेलं आहे. म्हणजे ह्या देशाला कर्ज बाजारदारी करून या देशाची देशाची लोकसंख्या पण वाढली, देशाची लोकसंख्या पण वाढली, देशात पायाभूत क्षेत्रावरचा गुंतवणुकीचा दर पण वाढला, देशात आरोग्य क्षेत्रावर अधिक खर्च होऊ लागला, अनेक गोष्टी बदलल्या ना. आणि कर्ज घेतल्याशिवाय देशात कोणत्याही प्रकारची विकासाची कामं कशी शक्य आहेत? कर्ज नको कर्ज नको कर्ज नको म्हणणारे सत्तेत आल्यावर आपोआप कर्ज घेत असतात. त्यामुळे मुद्दा कर्जाचा नाहीये, मुद्दा इथे आहे नेतृत्व कोण करणार आहे, राज्यातली स्थिती. गणेश खणकर आपल्याला कोणत्या पातळीवर ऐन वेळेला विरोधकांमध्ये अडचणीची स्थिती निर्माण करू शकते असं वाटतं? गणेश खणकर आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. एकत्र ते तर कळून द्या ना लोकांना, प्रेक्षकांना ते कळून द्या की याच्या मागचं एवढं गंभीर कारण काय. आणि ज्या ठिकाणी 14 आणि 19 एनडीए मध्ये किती पक्ष होते, आता त्या त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. शिवसेना त्यांच्यापासून 30 वर्षाची मित्रपक्ष असताना बाजूला काय गेल्या, नितीश कुमार बाजूला काय गेले, अनेक ठिकाणी त्यांनाही बघितलं. आणि त्यांनी 5-5 राज्यात त्या ठिकाणी तोडफोड करून, त्या ठिकाणी छिनाछिपटी करून, असंवैधानिक पद्धतीने त्या ठिकाणी खरेदी विक्री करून, आणि अशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्यावर चिंतन करण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी गणेश खणकर आहेत. गणेशजी उत्तर देतील. गणेशजी मुद्दा असा आहे, महाराष्ट्रात ज्या वेळेला तिकीट वाटपाची वेळ येईल, जागा वाटपाची वेळ येईल, तेव्हा काय चित्र निर्माण होईल? बघा प्रसादजी, स्वतःचा सत्तेचा राजधर्म निभावण्यात पूर्ण अपयशी झालेले, त्यांना 4 कामं सांगता येत नाही, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हेच तिकट मीठ लावून सांगण्यात आणि इंटरेस्ट आहे. गोपाळराव एकदा ऐका, गणेश खणकरांनाही ऐका, आपण ऐकतो 70 वर्ष तुमचंच ऐकलंय ना देशाने. गोपाळराव, तुम्ही आज 23 जूनला बोलताय, 25 जूनला या देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली होती जी काँग्रेसने लादली होती 2 दिवस. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला तुम्ही गोपाळराव बोलून असं चाललेले अडचण अशी आहे गोपाळरावजी, तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने बोलूच नाही. तो जुना विषय काढण्यात का असेल, हास्यास्पद आहे. त्याच्यानंतर या जनतेने वारंवार काँग्रेसला निवडून पण दिलंय ना, तेच काढताय. अहो तुम्ही परत नंतर शिवाजी मला चर्चेत हस्तक्षेप करावा लागेल आणि तुमचा आवाज बंद करावा लागेल, कारण मी विचारलेल्या प्रश्नांना गणेश खणकरांना तुम्ही उत्तर देऊ देत नाही आहात. आपण बोलायची संधी प्रत्येकाला देतोय, उलट आज गर्दी नको म्हणून तुमच्यासारख्या 2 महनीय माणसांना बोलवलं. आपण संधी देऊयात, गणेश खणकरांना संधी देऊयात. आपण ऐका, मुद्द्याला नवीन मुद्दे येतील, प्रतिवादाला नवे संधी मिळेल. ऐका गणेश खणकर, आपण बोलणार आहात, प्रश्न आपल्यापर्यंत 2 पोहोचलाय असं मला वाटतं. महाराष्ट्रात काय होईल, ही विरोधी मोदी विरोधकांची एकजूट, ही निर्णायक क्षणी काय वळणावर जाईल? बघा, यामध्ये प्रसादजी गेल्या 4 महिन्यामधल्या ज्या घटना घडलेल्या आहेत, या घटनांकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की या महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे. या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 महाविकास आघाडीत कोण, हा प्रश्न सातत्याने येत होता गेली वर्षभर. म्हणजे गेल्या जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे स्वतःला त्यांचे नेते मानत होते, ते आता बीकेसीच्या सभेने दाखवून दिलं की ते इतरांसारखे तिथे सर्वांच्या रांगेमध्ये बसतील. आता फक्त विषय जो तुम्ही मगाशी म्हणालात की शरद पवारांनी भाकरी फिरवायच्या राड्यात तो खुटा हलवला आणि स्वतःचा खुटा मजबूत करून घेतला. महाराष्ट्रामध्ये आता सध्या
अंतर्गत दुफळीमध्ये विखुरलेला राष्ट्रवादी पक्ष सांभाळण्यासाठी शरद पवारांनी जे राजकारण केलं ते राजकारण त्यांनी या दोन त्यांच्या मित्र पक्षावर देखील केलं. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना फरफटत राष्ट्रवादीच्या मागे जावं लागेल अशी स्थिती आज महाराष्ट्रात तयार झालेली आहे. यामध्ये ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार पराभूत झाले ते मतदारसंघ कोण लढणार या बाबतीत ज्या वेळेला चर्चा सुरू होईल ना त्यावेळेला प्रसादजी आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल की ही नेमकी आघाडी टिकणार की जाणार. कारण शरद पवार जे बोलतात ते आपल्या शब्दावरती आजपर्यंत कायम राहिलेत असा इतिहास नाही. शरद पवारांचं राजकारण केवळ आणि केवळ स्वतःभोवती फिरतं आणि महाराष्ट्रात काँग्रेसला त्यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा कुठलाही इलाज राहिलेला नाही. गोपाळ याच मुद्द्याला उत्तर देणार असाल तर मी 30 सेकंदाची संधी देतो. नाना पटोले हे राष्ट्रवादीच्या मागे फरफटत लोकसभेला जाताना पक्षाला तुम्हाला दिसत आहेत का? काँग्रेस महाराष्ट्रातली ही राष्ट्रवादीचं मांडलिकत्व स्वीकाराला तयार आहे का? नाही, काँग्रेस पक्षाचं अस्तित्व पहिल्यापासून आहे ना. ज्या काँग्रेसने हा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हापासून काँग्रेस आहे, त्या ठिकाणी अस्तित्व आहे आणि काही प्रश्नच नाहीये. आणि राष्ट्रवादी पक्षांनी काय करायचा तो त्यांच्या अंतर्गत पक्ष आहे. आम्ही प्राप्त परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आता नाही राहिला. आता तुम्ही सगळे मोदी विरोधक म्हणून एक झालात ना. अर्धा तास नाही झालाय नितीश कुमारांना एकजूट सांगून आणि तुम्ही म्हणायला लागलात त्यांचं त्यांनी बघावं आमचं आम्ही बघणार आम्ही मोठे आहोत असं कसं चालेल गोपाळराव? असं नाही. राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत जो प्रश्न आहे तो त्यांनी त्यांचा बघावा आणि मित्र पक्ष म्हणून जे धोरण राहील जे जागा वाटप होईल जे आम्ही त्या ठिकाणी धोरण आखू त्याविषयी आम्ही कमिटेड राहू प्रश्नच नाही. उलट या ठिकाणी 30 वर्षाच्या मित्र पक्षाला सोडचिठ्ठी देऊन 19 नंतर पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी बरोबर करून पहिला महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात कुणी केला? पहिला विश्वासघात पुलोज मध्ये झालाय गोपाळराव. महाराष्ट्राचा पहिला विश्वासघात इतिहासामध्ये पुलोजच्या स्थापनेनं झाला. पुलोत कोणी जन्माला घातली, वसंतरावांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे, नव्या पिढीला तो सांगण्याची गरज आहे. मुद्द्यावर आपण येऊया, आपण मुद्द्यावर येऊ. आत्ता इथे आपल्याला वसंतराव समोर नाहीयेत, आत्ता इथे पुलोतची चर्चा नाही आणि पहाटेच्या शपथविधीची चर्चा नाहीये. तुम्ही राज्यात राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जायला तयार आहात का? 30 सेकंद प्लीज. बरोबर यांनीच केला पहाटेचा शपथविधी आणि त्यांच्यावर खोटे आरोप केले की भ्रष्टाचारी आहेत आणि गोपाळराव मुद्द्याला धरून परत मुद्द्यावर आणतो. तुम्ही राष्ट्रवादीचं मांडलिकत्व स्वीकारायला तयार आहात का लोकसभेच्या तिकीट वाटपासाठी? विश्वासार्हता मला सांगायची याच्यासाठी मी बोलतोय. हा आणि 19 नंतर हा महाराष्ट्राचाच प्रश्न आहे. आपण महाराष्ट्रातला प्रश्न घेतला म्हणून महाराष्ट्रातला घेतला आणि पहिले मग आता सरकार स्थापन नाही झालं 19 च्या निवडणुकीनंतर. पहिलं 19 च्या निवडणुकीनंतर पहिलं जे सरकार स्थापन झालं ते पहाटेच्या शपथविधीचं. गोपाळराव तुम्ही मुद्द्यावर राहत नाही आहात. गोपाळराव तुम्ही मुद्द्याला सोडून बोलतात, माफ करा मला थांबवावं लागेल. मग या प्रकारच्या स्थितीमध्ये गणेश खणकर येत्या काळातल्या निवडणुकीत माझ्या समोर गणिताच्या नुसार एक प्रश्न आहे. गेल्या 2019 तुम्ही पाहिलं अनेक राज्यांमध्ये 50% जास्त मतं घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. आता जर समजा एकास एक उमेदवार दिला तर परिस्थिती भारतीय जनता पार्टीसाठी आव्हानात्मक आहे, कारण गणितानी ती परिस्थिती बदलता येत नाही हे काही निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसलंय. कसब्याच्या निवडणुकीत तर हे अधिक चांगलंच अधोरेखित झालेलं आहे. असं असताना एकास एक उमेदवार आल्यावर भारतीय जनता पार्टी काय रणनीती करेल, उत्तर काय देईल? प्रसादजी आम्ही निश्चिंत आहोत, आम्ही आमचं काम जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला एक नक्की सांगतो प्रसादजी, गोपाळराव काय म्हणत असतील तो त्यांचा विषय आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये जे घडतंय त्यापूर्वी ऑस्ट्रेलियात जे घडलं बघा, जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावते, जगभरामध्ये भारताला एक वेगळं स्थान मिळतंय. आम्ही मतदारांकडे हा विषय घेऊन जाणार. प्रसादजी मी एवढं प्रसादजी शिरूर लोकसभा शिरूर लोकसभा
ही शिवसेना लढणार, राष्ट्रवादी लढणार. मी दोन्ही मान्यवरांचे आवाज म्यूट करायला सांगतो, कारण ते अशाच पद्धतीने जर वाद घालत राहिले तर वेळ जाईल, प्रेक्षकांना ऐकायला काही जात नाहीये. पण एक गोष्ट आहे, गणेश खणकर आपण म्हणाला शिरूर लोकसभा कोण लढणार, मी तुम्हाला आत्ताच या क्षणाला सांगू इच्छितो, जो निर्णय राष्ट्रवादी घेईल त्याच्या मागे शी उबाठा शरणागत होऊन फरफटत जाईल. त्यांना आता अजिबात कोणत्याही परिस्थितीत कुठलीही वेगळी भूमिका घेण्याची ताकदच उरलेली नाहीये. मुद्दा तो नाहीये, मुद्दा सगळ्यात महत्वाचा गणेश खणकर काँग्रेसचा आहे. काँग्रेस काय करणार हे दिसतच नाहीये. आत्ताच्या घडीला तरी ती नितीश कुमारांच्या खांद्यावर बसली आहे. उद्या संधी आली की ती नितीश कुमारांच्या डोक्यावर बसेल, आणि संधी आल्याच्या नंतर ते नितीश कुमारांनाही दाबायला कमी करणार नाहीत. काय गोपाळराव, बरोबर आहे? नितीश कुमारांना दाबलं कुणी, आणि तिथे जाऊन जसं सत्तेचा लिलाव करतात तसं किती हजार कोटी देणार, किती हजार कोटी देणार, हे मोदींनी जे नितीश कुमारांच्या जाहीर सभेत केले, किती 5,000 50,000 असे बोली लावली कुणी, आणि त्यांच्या गळचेपी केली कुणी, आणि त्यामध्ये त्या मगर मिठीत सुटून ते बिचारे नितीश कुमार मोदींच्या मगर मिठीतून सुटून बाहेर आले, किमान त्यांना काही शहाणपण सुचलं, आणि आज जनता त्या ठिकाणी ते बघतीये. पण नितीश कुमार अधून मधून परत परत मोदींना मिठी मारताना दिसलेले आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी एक प्रश्न पटकन गोपाळराव घेतोय, कृपया मुद्द्यावर राहा आणि 30 सेकंदात सांगा, 30 सेकंदात उत्तर द्या की जर समजा संधी मिळाली, गोपाळराव जर समजा संधी मिळाली तर तुमच्याकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? तुम्ही नितीश कुमारांना पंतप्रधान पदासाठी समर्थन देणार आहात का? काँग्रेस नितीश कुमारांना पंतप्रधान पदासाठी समर्थन देईल का? गोपाळराव आहो तो त्यानंतरचा प्रश्न आहे. पहिल्या निवडणुकीला तर सामोरे जाऊन द्या ना. आम्ही हा विषय कुठेच ठरलेला नाही, आणि जर द्यायचं नाही द्यायचं तर हा नंतरचा प्रश्न आहे ना. ठीक आहे, याच्यावर गणेश खणकरांची 30 सेकंदात प्रतिक्रिया चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. गणेश खणकर, आपण ऐकलं, प्राप्त स्थितीत काँग्रेसचा निर्णय झालेला नाही, वेळेवर ठरवू म्हणतायत. मी तुम्हाला आजही सांगतो, जशी जशी प्रसादजी निवडणूक जवळ येईल तसं तसं काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करण्याची घाई करेल, आणि विरोधक मात्र काँग्रेस सोबत जाणार नाहीत. हे मी आज तुम्हाला मी भविष्यवाणी करतो. याच कारण आपल्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींनी सत्ता घ्यावी असा एकही उमेदवार यामध्ये राहणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. कारण धन्यवाद, वेळेची मर्यादा आहे. दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो, आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. ज्या पद्धतीने हे तुमचं मोदी विरोधी राजकारण पुढे सरकत जाणार आहे त्यावर आपली नजर असेल, आणि भारतीय जनता पार्टीच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावरही आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करत राहू. तूर्तास आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.